उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नारायण राणेंवर जी कारवाई केली तीच कारवाई ठाकरेंवर करणार असल्याचे संकेत राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेलंगणामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर ठाकरेंनी टीका केली होती. आता या घटनेची सीडी मागवण्यात आली असून त्यावर कायदेशीर मतही घेतलं जाणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. तसेच सरकारमधील दुसरे मंत्री उदय सामंत यांनीही ठाकरेंना लक्ष्य केलं. त्यामुळे नारायण राणे यांच्याप्रमाणे शिंदे सरकार आता ठाकरेंना जेलमध्ये टाकणार का याबाबत वेगळ्याच चर्चा सुरू झाल्यात. संजय राऊत सुद्धा 4 टर्म खासदार राहिलेले, त्यांनाही कायदा माहिती आहे, त्यांनाही नियम माहिती आहेत. त्यांनी फक्त थोडंसं 2-3 वर्ष पाठीमागं जाऊन बघावं. केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबद्दल जेव्हा वक्तव्य केलं होतं त्यावेळी ज्यांचं सरकार होतं, जे राज्याचे प्रमुख होते, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये कायद्याचा कसा वापर झाला आणि कशा पद्धतीनं कायद्यानं काम केलं, कायदा कायद्याचं काम करत असतो, पोलीस पोलिसांचं काम करत असतात, त्याला असं राजकीय वळण देण्याचा कुणी प्रयत्न करू नये. सर, दत्ता दळवी यांच्यानंतर काल पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री यांच्यावरती टीका केली आणि त्या दरम्यान बोलताना त्यांचं देखील तोल गेलं आणि एका शब्दामुळे त्यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे, काय सांगाल? या क्लिपची तपासणी सुरू आहे. ती जी व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप दोन्ही माझ्याकडे आलेली आहे. एवढ्यावरच संजय राऊत थांबलेले नाहीत. ही क्लिप माझ्याकडे आल्यानंतर त्याची आम्ही तपासणी सुरू केल्यानंतर आज परत एकदा तोच शब्दप्रयोग संजय राऊतांनी दुसऱ्या संदर्भात बोलताना माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत केलेला आहे. आणि एवढं करून ते थांबले नाहीत. तर त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे ते असंसदीय नाही असं सुद्धा सर्टिफिकेट संजय राऊतांनी देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे निश्चितपणानं जे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दल केलं त्याच्यामध्ये त्याच वक्तव्याला पुष्टी देऊन त्याच वक्तव्याचं समर्थन करून केलेल्या गुन्ह्याचे किंवा जी काही अशा पद्धतीचं वक्तव्य केले माजी मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यातले एक वाटेकरी आता संजय राऊतसुद्धा झालेले आहेत. संजय राऊतांनी आज केलेल्या वक्तव्याची क्लिपसुद्धा कालच्या क्लिपला जोडून तपासली जाईल. कायदे तज्ज्ञांचं या दोन्ही क्लिपवरती सविस्तर अभिप्राय घेतला जाईल आणि निश्चितपणानं कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. एकनाथ शिंदे साहेबांना परवा ज्यांनी कोणी शिवीगाळ केली मग त्यांच्यावर काय करावं? दोन गोष्टी आहेत. नाही, जे ज्यांना कोणाला आज अटक ते मी त्यांना मी किस गणतीत पण पकडत नाही. त्यांनी काय बोलावं नाही बोलावं त्यांचा प्रश्न आहे. जे गेले 2 दिवस चालू आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट म्हणून नाव लावू नये ह्या इन्स्ट्रक्शन स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत, शिवसैनिकांना दिलेल्या आहेत. परंतु काही लोकांच्या अतिउत्साहपणामुळं अशा पद्धतीचा जर प्रसंग उभा राहिलेला असेल आणि त्याच्यासाठी कोणतरी म्हणत असेल की एकनाथ शिंदेसाहेबांना अटक करा, मग एकनाथ शिंदेसाहेबांना परवा जी काही प्रमुख लोकांनी शिवीगाळ केली त्यांच्यावर पोलीस केस का करायची नाही? दोन्ही बाजू आहे, दोन्ही बाजूचा सारासार विचार करून काही गोष्टी बोलल्या पाहिजेत असं माझं मत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे तिथे बोलले होते, नारायण राणे काल उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना बोलले. मी काय गृहमंत्री नाही पण मी तेच म्हटलं की आता मला जे विचारलं की अमुक अमुक व्यक्तीनं अमुक अमुक व्यक्तीबद्दल FIR दाखल करावा किंवा पोलीस केस करावा असं म्हटलं, मग मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदेसाहेब आहेत किंवा अन्य कोण आहे ह्याच्यापेक्षा ते महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद आहे, त्यांना वाटेल ते भाषेत बोलल्यानंतर मग त्याच्यावर काय करावं हा पण त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पाहिजे. यावर ठाकरे गटाकडून देखील तिखट प्रतिक्रिया देण्यात आली. सत्तेमध्ये असलेले शिंदे गटाच्या काय कुठच्या विचाराच्या नेत्यांच्या मनामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांना अटक करायचं असं त्यांनी भाष्य केलं. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही साधा उद्धव साहेबांना अटक करायचा मनात विचार देखील आणू नका. ज्या दिवशी तुमच्या मनात असा विचार येईल त्या दिवशी महाराष्ट्रातला शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल होईल. मुंबईचं महाराष्ट्र चक्का जाम केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही. एवढंच नाही, नुसती महाराष्ट्रात आग नाही लागणार तर महाराष्ट्र मुंबईचं वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी तुम्हाला असली पाहिजे. आणि ही विचार मनात तुमच्या येता कामा नये. ही दुसऱ्या तिसऱ्या शिवसेनेला आणि उद्धव साहेबाला समजायला जाऊ नका. तुमची धाऊ कुठपर्यंत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तुमचं
राहिलं सुटलेलं 2-3 महिन्याचं सरकार आहे, तेवढ्यामध्ये तुम्ही मजा आणि मस्ती करून घ्या. सत्तेची गुर्मी आणि मात शिवसैनिकाला दावायचा नाही, उद्धव साहेबा पुढे चालवायचा नाही, तुम्हाला खबरदारीचा इशारा आहे.